इकडं बघा, माझं नाव घेऊन कुणा फेमस व्हायचं आहे तेव्हा, पण माझ्या बुराया करून फेमस व्हाया जाता तर बादशा बादशाच असतो, बेगम बेगमच असती। मला जे जमलं ते कुणाला जमणार नाही। काय तर मागं पुढे बुराया करू नका असं। मन सुन्न करणारी घटना, प्रसिद्ध टिकटॉक स्टार संतोष मुंडेंचा करंट लागून मृत्यू। आपल्या हटक्या शैलीनं नेटकऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला। विद्युत वाहक डीपी मधील फ्यूज टाकत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्यानं करंट लागून संतोष मुंडे यांच्यासह बाबूराव मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। बीडच्या धारूर तालुक्यातील या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। संतोष मुंडे हा फेमस टिकटॉक स्टार असून याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे। भोगलवाडी येथील संतोष मुंडे हा आपल्या मित्रांसह काळेवाडी येथील विद्युत वाहक डीपी मधील फ्यूज टाकण्यासाठी गेला होता। त्यावेळी अचानक वीज पुरवठा सुरू झाला आणि त्यामध्ये विजेचा करंट लागून या दोघांचा मृत्यू झाला। तर आपल्या अनोख्या अंदाजानं टिकटॉक स्टार म्हणून राज्यभर परिचित झालेल्या संतोष मुंडे याच्या दुर्दैवी मृत्यूनं गावावर शोक कळा पसरली। संतोष त्याच्या हटके स्टाईल साठी ओळखला जायचा। संतोषचा लाखावर फॉलोअर्स आहेत। अस्सल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता। शेतामध्ये बसून तो कायमच टिकटॉक वर व्हिडिओ तयार करायचा। याच दरम्यान संतोषच्या निधनाची बातमी कळताच पोलिसांनी भोगलवाडीकडे धाव घेतली। त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। सध्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे, त्यामुळे शेतकरी हैराण झाले। याच दरम्यान या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या संतोष मुंडे याच्या कुटुंबातील व्यक्तींना महावितरणनं तातडीनं मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। सुपरस्टार होऊन काही उपयोग नाही बघा, मला तर कोणी इकडं वाढायले कोणी तिकडं वाढायला लागले, कुणी इकडून वाढायले कोणी इकडून नुसते सेल्फी काढण्यासाठी। मी तर पाय घसून पडलो आणि 7-8 जण वरून तुडून मी गेले। मग काय अंधारात कुणी बघितलं नाही ते बरं झालं।